महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता गाजवणारे बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेनेची धुरा ज्यांनी सांभाळली ते म्हणजेच उद्धव ठाकरे. एक दूरदृष्टीचं नेतृत्व असलेलं हे उद्धव ठाकरे आहे. महाराष्ट्रामध्ये ज्या ताकदीनं आणि सक्षमतेनं राजकारण करतायत ते अतिशय अभिमानास्पद आहे. शिवसेनेचे नेतृत्व बाळासाहेब गेल्यानंतरही त्यांनी आजपर्यंत समर्थपणे पार पाडले. अशा कर्तृत्ववान उद्धव ठाकरेंना वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे माजी आमदार चिमणराव पाटील यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तर पाहूया. उद्धव साहेब एक अतिशय दूरदृष्टीचे नेतृत्व आहे आणि महाराष्ट्रामध्ये ज्या ताकदीने ज्या सक्षमतेने ते राजकारण करतात तो विषय खरंच अतिशय गौरवास्पद आहे. बाळासाहेबांनंतर शिवसेनेचं काय होईल अशी बऱ्याच लोकांना चिंता होती, परंतु शिवसेनेचे नेतृत्व बाळासाहेब गेल्यानंतर समर्थपणे उद्धव साहेबांनी पार पाडलं आणि शिवसेना जी होती तिचा खूप वाढवली, खूप मजबूत केली. आणि आज भारतीय राजकारणामध्ये सुद्धा उद्धव साहेबांचा एक फार मोठा दबदबा निर्माण झालेला आहे. एक अतिशय चांगलं नेतृत्व, परिपक्व नेतृत्व, शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये प्रचंड कळकळ आणि आस्था असणारं नेतृत्व. आज त्यांचा वाढदिवस आहे, नेमकं काय शुभेच्छा? त्यांना आमच्या कायमच्या शुभेच्छा आहे. नेते आहेत, पुन्हा त्यांचे आमच्या कुटुंबियांच्या वयाचे संबंध आहेत. त्यांनी खूप दीर्घकाळ जगावं आणि महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या जनतेला एक चांगल्या प्रकारचा न्याय द्यावा ते देतील याबद्दल माझ्या मनात शंका नाही.